चौथा श्रावणी सोमवारी नगरच्या अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभव पिचड यांनी सोमठाणे येथील महादेवाचे दर्शन घेतले. यावेळी सोमठाणे गावातील ग्रामस्थांना आर्सेनिक अल्बम व मास्कचे वाटप केले. तसेच कोरोना योद्ध्यांचे कौतुक करत स्वर्गीय जितूभाऊ पिचड सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने माजी आमदार वैभव पिचड यांच्या हस्ते गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमानंतर शिवाजीनगर धरणाचे जलपूजन पिचड यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच म्हाळुंगे येथील सोंगळवाडीत माननीय मधुकरराव पिचड बहुउद्देशीय सभागृहाचा लोकार्पण सोहळा माजी आमदार वैभव पिचड यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ग्रामस्थांनी ढोलताशाच्या गजरात फुलांचा वर्षाव करत माजी आमदार वैभव पिचड यांचे स्वागत केले. यावेळी पंचायत समितीच्या सभापती उर्मिला राऊत, उपसभापती देशमुख, गटविकास अधिकारी चौधरी, ग्रामसेवक व कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी गणेश देशमुख, महाराष्ट्र टाइम्स वन, अकोले, शिर्डी. आंतरभारती रुरल इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन ट्रस्टचे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया न्यू दिल्ली आणि ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन न्यू दिल्ली मान्यताप्राप्त महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई संलग्न मातोश्री राधा कॉलेज ऑफ डी फार्मसी आनंदगड विरगाव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर सन 2020-21 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू. प्रवेश क्षमता प्रथम वर्ष 60 जागा. शैक्षणिक पात्रता 12वी विज्ञान शाखा उत्तीर्ण PCB किंवा PCM. सन 2020-21 मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन नाव नोंदणी सुरू. नोंदणी 10 ऑगस्ट पासून 25 ऑगस्ट पर्यंत. महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये: निसर्गरम्य वातावरण, अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग, अद्ययावत प्रयोगशाळा आणि ग्रंथालय, अत्याधुनिक संगणक कक्ष आणि इंटरनेट सुविधा, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहे, गुणवत्तापूर्ण दर्जेदार आणि शिस्तप्रिय शिक्षण, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीचा लाभ, प्रात्यक्षिक शिक्षणासाठी विविध कंपन्या आणि दवाखाने यांना भेट, विविध कार्यक्रम राबवून मुलांचा सर्वांगीण विकास करण्याकडे लक्ष, ई लर्निंगची सुविधा उपलब्ध, उच्च गुणवत्तेची हमी. अध्यक्ष रावसाहेब वाकचवरे, सचिव अनिल रहाणे, प्राचार्या पल्लवी फलके. अधिक माहितीसाठी संपर्क 0424-29-71-65, 97-65-43-11-68, 93-54-54-2006 आणि 94-22-190-696.